घाटीतील स्नानगृहात नियमापेक्षा 4 पट अधिक पैसे वसूल करून गरीब रुग्णांची सर्रासपणे लूट सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक रोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यामधील शेकडो रुग्णांना उपचारासाठी घाटीत थांबवले जाते. त्यांची स्नानाची शौचालयाची अत्यल्प दरात सोय व्हावी म्हणून घाटी परिसरात स्नानगृह व शौचालय उभारण्यात आले आहे व या स्नानगृहाचे कंत्राट पुणे येथील एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. कंत्राटात ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे स्नानासाठी 4 रुपये व शौचासाठी 2 रुपये प्रत्येक व्यक्तीकडून भाडे वसूल करण्यात यावे. त्यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास, निदर्शनास आल्यास दंड आकारला जाईल व कंत्राट रद्द करण्यात येईल असे कंत्राटात नमूद केले आहे. परंतु रुग्णांच्या तक्रारीवरून स्नानगृह व शौचालयाचा आढावा घेतला असता स्नानासाठी व शौचालयासाठी किती रुपये असा कोणताही रेट बोर्ड नव्हता. तर या ठिकाणी नियमापेक्षा 4 पट म्हणजेच आंघोळीसाठी प्रति व्यक्तीकडून जिथे 4 रुपये आकारले जायचे तिथे 20 रुपये आकारले जात आहेत, तर शौचालयासाठी 2 रुपयाच्या ऐवजी 7 रुपये आकारले जात आहेत. किती रुपये? 10 रुपये. वो टॉयलेट वगैरह था तो अभी मेरे 7 रुपये लिए हमने, अभी 8-10 दिन से मैं यहाँ पर 7 रुपये लेते हूँ. 20 खाए के नहाने के चलता भी गया था. 7 रुपये लिए हूँ जितनी भी सारा 7 रुपये ले रहे हैं नहाने के नहाने भी ले गए 20 रुपये पर गए नहीं. घाटीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे गोरगरीब दरिद्री रेषेखाली असतात. काही रुग्णांकडे तर औषधी आणण्यासाठी पैसे देखील नसतात. अशा घरदार सोडून आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून 4 पटीने अधिक दर आकारून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे मात्र घाटी प्रशासन कानाकोंडा करत आहे. कंत्राटात दिलेल्या नियमाप्रमाणे गोरगरिबांची आर्थिक लूट करणाऱ्या या एजन्सी विरुद्ध घाटी प्रशासन कारवाई करेल का? की मागील अनेक प्रकरणांचा इतिहास लक्षात घेता परिस्थिती जैसे थेच राहील हे तर येणाऱ्या काळातच कळेल.